केंद्र सरकारकडून भारतीय न्यायिक संहितेच्या हिट अँड रन कायद्याच्या तरतुदीत बदल केल्याच्या विरोधात देशभरातील 80 लाख ट्रक आणि बस चालकांनी याचा निषेध करत संप पुकारला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल झाले तर अनेकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी पायपीट सुद्धा करावी लागली. याशिवाय स्कूल बस बंद असल्यामुळे मुलांना शाळेत सुद्धा जाता आलं नाही तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप सुद्धा रिकामी झाली होती. आणि इतकंच नाही तर गॅस सिलेंडर सुद्धा वेळेत ज्यांना हवंय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. याशिवाय भाजीपाला सुद्धा पोहोचू शकला नाही. त्यामुळे ही सगळी परिस्थिती लक्षात घेता हा संप मागे घेण्याचं आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या सगळ्या वाहन चालकांना करण्यात आलं होतं. तर या नवीन कायद्यासंदर्भात 2 जानेवारी रोजी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि गृह मंत्रालय यांच्यामध्ये दीर्घ चर्चा झाली आणि शेवटी सरकारने असं आश्वासन दिलं की अजूनही या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि नवीन कायदे लागू करण्यापूर्वी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टशी चर्चा केली जाईल आणि मगच पुढची पावलं उचलली जातील. आणि या आश्वासनानंतर मात्र अखेर बस चालकांनी या सगळ्याच ड्रायव्हर्सनं त्यांचा संप मागे घेतलाय. त्यामुळे आता हिट अँड रन प्रकरणात सरकार हे बॅकफुटवर कसं आलं याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात. तर पहिलं कारण म्हणजे देशात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका या पार पडणार आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत आणि अशा परिस्थितीत समाजात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता पसरू नये असं सरकारला वाटते. तर दुसरं कारण म्हणजे सध्या देशात आणि जगभरात राम मंदिराची चर्चा ही जोरदार सुरू आहे, त्यामुळे 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात पार पडणारा रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा कार्यक्रम सरकारसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर या दिवशी सहभागी होणार आहेत. त्यामुळे निवडणुका पाहता राम मंदिरावरील चर्चा कमी करणं हे सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवडणारं नाहीये. तर तिसरं कारण म्हणजे ट्रक आणि बस चालकांच्या संपांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेला दिसून येतोय. त्या या संपामुळे देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होऊन याचे दर सुद्धा वाढलेत. तर चौथं कारण म्हणजे या संपामुळे सरकारची प्रतिमा सुद्धा डागाळली गेलीये. सरकारला सामान्य लोक आणि बड्या उद्योजकांच्या दबावाला आता सामोरं जावं लागले. तर पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे की ट्रक चालकांचं म्हणणं आहे की नवीन कायदे हे अत्यंत कठोर आणि त्यांच्यासाठी अन्यायकारक आहेत आणि त्यामुळेच ट्रक चालकांच्या मागण्या या रास्त असल्याचं सुद्धा आता सरकारच्या लक्षात आलंय. आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लिट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लिट्सअप मराठी.